स्वागत आहे तुमचं पूनम सिंपल रेसिपी या माझ्या चॅनलवर। आज आपण सगळ्यांच्या आवडीचा असा गाजराचा हलवा बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या। गाजराचा किस, एक बाउल साखर, 100 ग्रॅम खवा, तूप, ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर। तर या इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे। तूप मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये गाजराचा किस टाकून घ्यायचा। इथे मी 1 किलो गाजर घेतले आहे आणि त्याचा किस करून घेतलेला आहे जाडसर। आणि तुपामध्ये आपल्याला आता हा सगळा गाजराचा किस मिक्स करायचा आहे। थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये साखर टाकायची। तर साखर मी 1 वाटी टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। साखर पण पूर्ण मिक्स करायची। साखर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 5 मिनिट याला झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे, जेणेकरून याला पाणी सुटणार। साखर पूर्ण मेल्ट झाली आहे। आता आपल्याला जे हे पाणी सुटलेलं आहे याच्यामध्येच आपल्याला गाजर होऊ द्यायचे आहेत नरम होईपर्यंत। तर आपण थोडं मिक्स करून अजून 5 ते 10 मिनिट होऊ देऊ, जेणेकरून याचं पाणी पूर्ण आटून जाईल। तर इथे बघू शकता तुम्ही पाणी पूर्ण आटलेलं आहे, गाजर पण नरम झाले आहेत। तर आपल्याला आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि वेलची पावडर मिक्स करून घ्यायची। आता आपल्याला याच्यामध्ये खवा टाकायचा आहे। खवा पण छान मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून तो सगळीकडे सारखा लागेल। आता इथे थोडा वेळ लागतो खवा मिक्स करायला, तर तुम्ही खवा खिसून घेतला तरी चालेल, अजून सोपं जाईल मग मिक्स करताना। आता खवा छान मिक्स करून घ्यायचा आणि अजून याला 5 मिनिट झाकण ठेवून होऊ द्यायचं। शिरा गाजराचा हलवा बनवायला खूपच सोपा आहे अशा पद्धतीने बनवणार। तर आता 5 मिनिट झालेले आहेत झाकण ठेवून, आणि आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे। तुपाची पण छान अशी चव येते त्याच्यामध्ये। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता आता आपला हा हलवा तयार आहे। आणि सगळ्या शेवटी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे। मी थोडेसे बदाम आणि काजूचे काप टाकलेले आहेत, ते मिक्स करून घ्यायचे। तर अतिशय पटकन होतो अशा पद्धतीने बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका सिंपल रेसिपीसोबत।